मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण मस्जिद बंदरला आलेलो आहे. हे बघा, या मस्जिद बंदरचं ब्रिज आहे. स्टेशनवरनं बाहेर निघालो ना, या ब्रिजवरच येतो आपण. या ब्रिजवरनं आपण ड्रायफ्रूट मार्केट बघायला आलेलो आहे. तर स्टार्टिंगलाच हे बघा, इथे समोर ड्रायफ्रूटचं दुकान आहे. फेमस दुकान आहे मित्रांनो. रस्त्यावरच आहे ब्रिजवरती. आपण मस्जिद बंदरला आलो ना, ते बघा समोरून इकडे एक साईडला जाणारा रस्ता आहे आणि या साईडला एक पूर्ण ड्रायफ्रूट मार्केटला जाणारा रस्ता आहे. त्या ब्रिजवरती ते दोन भाऊ बसतात, हा एक आहे आणि तो एक आहे. त्यांच्याकडे रेटही ना एकदम स्वस्त जातात. रस्त्यावरनं कसे पुरं ड्रायफ्रूट घेतले आणि तुम्हाला एकदम छान असे आणि स्वस्त रेटमध्ये भेटतील. तुम्हाला रेट पण दाखवतो मी. हे बघा, बदाम आहेत, काजू आहेत, तिथं मिक्स आहे, पिस्ता पण आहे, अंजीर आहे. तर रेट पण दाखवतो तुम्हाला मी. अक्रोड पण आहे, त्या बघा हे बघा, अंजीर पण आहे. काय कैसे हो, एकदम मजे में? कैसा रेट आहे आज का? अंजीर अपना पाय 16-16 आहे. अंजीर 1600 रुपये के जी आहे. 900 रुपये अक्रोड, 900 रुपये के जी आहे. काजू 1000 वाले आहे. ये 1000 रुपये वाले भाई, मैं क्या बोल रहा हूँ, सबसे कम वाला काजू कहाँ पे? सबसे कम वाला काजू 850 वाला है. कितना? 850 रुपये रेट है इसका. हे बघा मित्रांनो, 850 रुपये के जी आहे. और आगे 950 आहे. ये 950 रुपये के जी, 950 का फ्रेश माल आहे एकदम. 1000 वाला हे बघा, 1000 रुपये के जी आहे, एकदम फ्रेश माल आहे. 1000 रुपयेपर्यंत के जी आहे ते. और अक्रोड आहे 900 रुपयाला. हे बघा, 900 वाली आहे. खूप छान असे अक्रोड आहेत. बदाम 900 रुपये के जी आहे. 800 रुपये के जी आहे. बदाम 750 वाले. 750 रुपये के जी बदाम आहे. और ये पिस्ता 1200 रुपये के जी. 900 वाले दाखव ना. इसमें और इसमें क्या फर्क पड़ता है? ये 900 रुपये के जी है. 900 रुपये के जी है. खायला उलटे स्वाद लागणार. गरम झाले म्हटलं तर रोस्टेड आहे ना, तर जास्त चांगलं दिसणार खायला. ते बघा, कस्टमर येतात भरपूर. मिक्स आहे, मिक्स ड्रायफ्रूट आहे. किती? 600 रुपये के जी आहे. 320 रुपये. किसमिस बघा, 300 रुपये के जी. 320 रुपये के जी आहे. 400 रुपये के जी. हा किसमिस 400 रुपये के जी आहे. काय बोला? हे बघा, इथं किती स्टॉक आहे त्यांच्याकडे. 1000 रुपये के जीचं काजू आहे. हे बघा, 1400 भेटतो दुकानात. तो तीच क्वालिटी आपल्याला 1000 रुपयाला इथे रोडवर भेटेल, ब्रिजवरती. या नक्की तुम्ही, व्हिजिट मारा. हे बघा, पिस्ता काढले त्यांनी बाहेर. हे बघा, किती छान पिस्ते आहेत, एकदम फ्रेश क्वालिटी असते. और मैं क्या बोल रहा भाई, तुम्हारा अगर कोई ऑनलाइन मंगाएगा कोई तो भेज सकते हो क्या? ऑनलाइन का सिस्टम नाही त्यांच्याकडं. तर मित्रांनो, तुम्हाला स्वतःच इथं येऊन स्वतःच घ्यायला लागेल. क्वालिटी कसं आहे, स्वतः येऊन बघून घेतलं ना तर क्वालिटी चांगली तुम्हाला तुमच्या हिशेबाने घेता येते. रेट काय आहे, कमी जास्त असतं ना, ते सगळं स्वतःहून घेता येतं. ते बघा, इथं अक्रोड तर एक नंबर आहे, अंजीर पण भारी आहे. कैसा ते आहे? हे बघा मित्रांनो, खजूर आहेत इथे भरपूर व्हरायटीच्या खजूर आहेत. स्टार्टिंग रेट काय आहे? 100 रुपये. हे बघा, 100 रुपये के जी आहे. हे स्टार्टिंग रेट 100 रुपये के जी आहे. और आगे 160 रुपये. 160 रुपये के जी. 260 रुपये के जी आहे. हे कितना? 320 रुपये. 320 रुपये के जी. ये वाला 360 रुपये. 360 रुपये के जी. बेस्ट क्वालिटीचे खजूर आहेत. 400 रुपये के जी आहे. बघा, एकदम सॉफ्ट माल आहे मित्रांनो. 400 रुपये के जी. और 900 रुपये के जी आहे. बघा, हे बघा, फ्रेश माल आहे. हे बाहेरचे आता आहे का? 900 रुपये के जी दे रहे हो. सौदी किधर का आता है? सौदीवरनं येतो. सौदीवरनं माल येतो पूर्ण यांचा. खजूर आहे, खजूर बेस्ट खजूर आहे. कितना? 900 रुपये के जी ना. नाव काय, नाम काय आहे सर आपका? हे मस्जिद बंदर रोडच्या ब्रिजच्या बाजूला आले ना तुम्ही, तिथे त्यांचा स्टॉल लागतो. हे बघा, खूप सारे व्हरायटीचे खजूर आहेत. तरी मित्रांनो, आपण आलेलो आहे बघा मागे मस्जिद बंदर. इथे ड्रायफ्रूटचं दुकान आहे. हे दादांचं क्लासिक ड्रायफ्रूट म्हणून दुकान आहे. हे बघा, इथे दिसत पण नाही ते. हे बघा, क्लासिक ड्रायफ्रूट म्हणून दुकान आहे. तर आजचं जाणून घ्या इकडे काय पद्धतीने आपल्याला ड्रायफ्रूट वगैरे भेटतात. तर दाखवतो तुम्हाला मी. हे तुमचं कुठं आहे मस्जिद बंदरला दुकान? मस्जिद बंदर बायन रोड. बायन रोड पे
सत्तार हॉटेल के सामने यांचं हे स्टोर आहे। तर बघा आपण जाणून घेऊया। हे बघा सगळे लावून ठेवलेले आहेत, तुम्हाला जेवढे पाहिजे ना त्या हिशोबाने क्वांटिटी वगैरे सगळं भेटेल। तर सबसे कम से कम काजू क्या रेट आहे आपके भैया? 960 रुपये। सबसे स्टार्टिंग रेट 960 रुपये आहे। 960 रुपये का स्टार्टिंग रेट आहे। 960 आहे बघा। 1000 रुपये, 1060 रुपये, 1200, 1400, 1400 म्हणजे असे आहेत। आणि बदामचे? बदाम 700 आहे। बदाम 700 रुपये स्टार्टिंग आहे साहेब। मित्रांनो 800 रुपये, 900, 1000, जास्तीत जास्त 1000 रुपये। हजाराच्या ते महाग आहेत। मामरा काजू बदाम आहेत 2200 आहे, 2200 रुपये, 2600, 2600 रुपये आणि 2800 रुपये म्हणजे जास्तीत जास्त 2800 रुपयेपर्यंत आहेत बदामाचे रेट। आता किसमिसचा पण रेट बघून घेऊया बघा मित्रांनो। 300 रुपये स्टार्टिंग प्राईस आहे किसमिसची। 300 रुपये किसमिस आहे, हे 340 आहे, 400 रुपये, 440 आहे, 700 रुपये, 800 रुपये आणि 1000 रुपयापर्यंत आहे। 1000 वाला बघा मनुका आहे 1000 रुपये किलोनी। अंजीर भी मिलता है क्या आपके पास? मिलता है। अंजीर चा पण भाव जाणून घेऊ आपण। 900 आहे, 1000 आहे, कितना स्टार्टिंग? 900 रुपये से स्टार्टिंग अंजीर आहे। 1000 आहे, 1000 रुपये, 1100 आहे, 1100 रुपये, 1300 रुपये, 1400 आणि 1400, 1500, 1600 पर्यंत आहे अंजीर। पण पिस्ताचे काय रेट आहेत साहेब? 1100 आहे, 1100 रुपये पिस्ता आहे, 1200, 1100 रुपये के जी, 1200 रुपये के जी, 1300 रुपये के जी, 1500, और ये 1400 रुपये के जी है, 1200 रुपये के जी है। और अक्रूड है क्या आपके पास? अक्रूड का क्या रेट है? 900 है, 1000 है, 1200 है, 1600 है, 900 रुपये, 1000 रुपये, 1200 वाला संपला आहे, 1400 रुपये आहे आणि 1600 रुपये लास्ट आहे। म्हणजे क्वालिटीवर असतं, क्वालिटी जर चांगली घेतली तुम्ही तर 1600 रुपयाला तुम्हाला बेस्ट क्वालिटी भेटेल आणि थोडी लो क्वालिटी पाहिजे असेल तर 900 पर्यंत भेटेल। और आणि एक जर्दाळू म्हणून आहे, जर्दाळू तुम्हाला आता माहिती नसेल, जर्दाळू आहे की आपके पास? इंग्लिश में नाम नहीं मुझे पता है, जर्दाळू बोलते हैं। देखो 700 रुपये किलो के हिशोबाने स्टार्टिंग प्राइस है, 800 रुपये नंतर 1000 रुपये, 1000च्या नंतर 1100 आणि परत त्या साईडला हे अक्रूड आहे। म्हणजे लास्ट 1100 रुपये के जीपर्यंत प्रीमियम क्वालिटीचे जर्दाळू आहेत। हे दुकान कब तक चालू रहता है आपका? सुबह मॉर्निंग में 10 से लेके नाइट में 11 बजे तक। तो डेली चालू रहेगा ना, छुट्टी नहीं रहा, छुट्टी नहीं रहा, डेली चालू असते। चलो भाई धन्यवाद, थैंक यू वेरी मच। बघा मित्रांनो या इकडे आणि नक्की एकदा विजिट द्या, खूप छान छान असे तुम्हाला ड्रायफ्रूट भेटतील। हे बघा आपले पाटील साहेब पण आलेले आहेत बरोबर आपल्या। तर चला मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि जर नवीन व्हिडिओवर जर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करून द्या।